डॉक्टर ए बी पंडित कुलगुरु आईसीटी मुंबई, प्राध्यापक डॉक्टर आर वी आदिवरेकर नोडल अधिकारी आईसीटी मुंबई, डॉक्टर चिन्मयी देऊळगावकर, प्राध्यापक डॉक्टर प्रकाश, प्रोफेसर पद्मा, अतिशय उत्साही आणि गोड डॉक्टर शालिनी आर्य, इतर सर्व उपस्थित मान्यवर, महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेर राज्य पातळीवर विविध कार्यक्षेत्रातील महिला कर्मचारी व अधिकारी वर्ग, प्रोफेसर व अतिशय प्रिय विषयांचे विद्यार्थी, मी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई व टेक्निकल एज्युकेशन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम यांनी या प्रोग्रामचे वेबिनारचे आयोजन केल्याबद्दल तुमचे विशेष कौतुक व हार्दिक अभिनंदन करते. फार कौतुक आहे की महिलांचा विषय निवडला तुम्ही. लिंग समानता, महिलांसाठी संतुलित करिअर या विषयावर वेबिनार आयोजित केला आहे आणि या प्रसंगी मला बोलावले त्याबद्दल मनपूर्वक आभार. आज मला कळवण्यास सर्व होत आहे की डॉक्टर विद्यापीठ काल रात्री आजाराने निधन झाले, त्यामुळे त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी श्रद्धांजली देते. या प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या बरोबर आहोत आणि या कार्यक्रमाला सुरुवात करते. आज शालिनीने मला विषय दिलेला आहे स्त्रियांचे हक्क व न्याय संस्थेचे संरक्षण. आपण जेव्हा स्त्रियांबद्दल बोलतो तेव्हा या स्त्रियांमध्ये कोण कोण आहे, तर लहान तरुण वयातील मुली, विवाहित, विधवा, परित्यक्त्या, मनोरुग्ण स्त्रिया, महिला कैदी, कर्मचारी, अधिकारी महिला, एवढं तर मुलगी, गर्भ, कायद्याचं संरक्षण आहे किती मोठी आहे आणि या प्रत्येक गटातल्या स्त्री बद्दल बोलायचं तर आपल्याला कित्येक व्याख्यान आयोजित करावी लागतील आणि मला वाटतं प्राध्यापक पंडित या पुढच्या काळात नक्कीच अशा प्रकारची व्याख्यान आयोजित करतील. ज्ञानदान श्रेष्ठ दान म्हणून आज आपण इथे ज्ञानदान करण्यासाठी सगळे जमले. सर्वांना सांगण्याचा आनंद वाटतो की वैदिक काळात स्त्रीला अतिशय महत्व होते. त्यानंतर काळ बदलत गेला. स्वातंत्र्य पूर्व काळात विशेष उल्लेख करण्यासारखं काम होतं जिजामाता, सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा सुरू केली मुलींसाठी. फुले यांचा पण त्यात हातभार लागला. ते करताना त्यांना सामाजिक त्रास फार भोगावा लागला, परंतु त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले आणि सावित्रीबाईंना पहिले शिक्षण दिलं ज्योतिबा फुलेंनी, त्यामुळे त्यांचा त्यात महत्वाचा वाटा आहे. त्या काळात, स्वातंत्र्यपूर्व काळातही ब्रिटिश कालीन राजवटीत ब्रिटिशांनी आपल्या बद्दल कौतुक केलं आणि त्यांना त्यांनी सपोर्ट केला की समाज सुधारण्यासाठी जे कायदे करायचे त्यात तुम्हाला जे लागेल ते आम्ही मदत करू. त्यामुळे ज्योतिबा फुलेंनी इच्छा दर्शवली की शिक्षणाचं महत्व अधिक आहे आणि स्त्री शिक्षण देणं गरजेचं आहे. तेव्हा त्यांनी जागा उपलब्ध करून दिली, काही चर्चेस उपलब्ध करून दिली, इथे तुम्ही शाळा सुरू करता, त्यांना देण्यास तयार. त्या काळात राजा रामचंद्रन यांनी लक्ष घातलं. हिंदू विवाह पुनर्विवाह कायदा 1859. मला ठाऊक आहे की स्त्रीचं आयुष्य जेव्हा ती विधवा होते तेव्हा त्या काळात फार कठीण होतं. तिचं केश वपन केलं जायचं, तिला वाळीत टाकलं जायचं, तिला पायात चप्पल घालायला परमिशन नव्हती, तिने पांढरी वस्त्र परिधान करायची, तिला खायला घरात उरलं सुरलं द्यायचे. अशा वेळात तिच्या दुसऱ्या लग्नाचा विषय हा तर फार वेगळा, फार वेगळी होती. परंतु या समाज सुधारकांनी कायदा पास करून घेतला आणि स्त्रियांना परत त्यांचं जीवन स्थापन करण्याचा अधिकार दिला. भारतीय घटस्फोट कायदा 1861 सालचा आहे, परंतु आज आपण त्याची व्याप्ती जास्त प्रमाणात पाहतोय. कायदा
फॅमिली कोर्ट कायदा जो आहे, कुटुंब न्यायालय कायदा, हा यासाठी पास केला की स्त्रियांना अशी काही त्यांच्या लग्नानंतर अडचण आली, काही वाद झाले, तर त्यांना त्यामध्ये मदत मिळावी व या संस्थेकडे त्यांनी अर्ज करून त्यांनी घटस्फोट घेता यावा किंवा पोटगी मागता यावी. मेंटेनन्स ऍक्ट सुद्धा आहे. याचा अर्थ हा कायदा करताना त्यामागे असं विचार केला गेला नव्हता की त्यामुळे कुटुंब व्यवस्था मोडीत निघावी. कुटुंब व्यवस्थेला आपण जपायला पाहिजे, ती अबाधित राहिली पाहिजे, ती एकत्र राहिली, कुटुंब हे एकत्र राहिलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील असायला पाहिजे. अगदी यापूर्वी स्त्रियांना जेव्हा छळ व्हायचा त्यांना काहीच मार्ग नव्हता, कुठे जायचं, काय तक्रार करायची, परंतु असे कायदे असल्याने आता त्या तक्रार करू शकतात. आणि फार वैशिष्ट्यपूर्ण सांगायचं तर कुटुंब न्यायालयांमध्ये जेव्हा स्त्री अर्ज करते तेव्हा तिला कोर्ट फी द्यावी लागत नाही. तिला जर वकिलाची मदत लागली तर ती मोफत दिली जाते. हे कौतुकास्पद आहे आणि त्यामुळे अगदी स्त्रिया ज्यांची परिस्थिती नाही त्यांना अर्ज करायचा आहे तरी हवी ती मदत त्यांना कोर्टातर्फे मिळते. स्वातंत्र्योत्तर काळात प्रगती झाली. 1956 चा हिंदू दत्तक निर्वाह कायदा. पूर्वी स्त्रीला मूल दत्तक घेण्याचा अधिकार नव्हता, परंतु आता ती मूल दत्तक घेऊ शकते. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याला विशेष सांगण्यासारखं आहे की स्त्रियांची प्रगती वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात झाली. जसं आपली शालिनी म्हणाली की या स्त्रियांनी उच्च स्थान प्राप्त केलं ते त्यांच्या मेहनतीच्या बळावर. परंतु मला फक्त ऍडिशन करावी लागेल की स्त्रियांची मेहनत आहे, परंतु त्याबरोबर तिच्या घरातील पुरुषांनी जर तिला सपोर्ट केला तर त्या अतिशय उत्तम रीत्या यश संपादन करू शकतात. आणि ज्या ज्या स्त्रिया पुढे गेलेल्या आहेत त्यांना घरच्यांचा पूर्ण पाठिंबा मिळालेला आहे म्हणून त्या काही यश संपादन करू शकतात. जसे की त्यांचे वडील आहे, भाऊ आहे, नवरा आहे, या सर्वांचे योगदान त्यांच्या बरोबरीने असले तर त्यांना ते यश संपादन करायला फार सोपे जाते. आपल्यासाठी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात आज स्त्रिया आहेत. राजकीय क्षेत्र, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, न्याय व विधी क्षेत्र, अर्थ क्षेत्र, मेडिकल क्षेत्र, बरीच क्षेत्र आहेत ज्याच्या स्त्रिया वेगळ्या वेगळ्या मोठ्या पदांवर आहेत. विशेष उल्लेख करावा वाटतो विजयालक्ष्मी पंडित, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अंतराळवीर स्वर्गीय कल्पना चावला, अधिकारी किरण बेदी, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सुजाता मनोहर, आताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रुमा पाल, इंदू मल्होत्रा, जस्टिस इंदिरा बॅनर्जी, जस्टिस रुमा पाल, जस्टिस इंदू मल्होत्रा, या सर्वांचं हे जे काही यश आहे हे फार मोठे यश आहे. आणि जेव्हा एखादी स्त्री आपल्याला न्यायदानाच्या क्षेत्रात दिसते तेव्हा स्त्रियांना खूप आधार वाटतो. जसे की मी राज्य ग्राहक संरक्षण कायदा, याच्या राज्य ग्राहक आयोग स्थापन करण्यात आला आहे, तिकडे मी सदस्य म्हणून काम पाहिले. म्हणजे जज सारखा आम्हाला न्यायनिवाडा करायला लागायचा. माझ्या बरोबर मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती होते आणि मिळून न्यायनिवाडा करायचा. आणि जेव्हा गावाकडून काही महिला यायच्या आणि त्यांच्या केसेस असायच्या तर तीन व्यक्तींपैकी एक महिला सदस्य आहे हे पाहिल्यावर त्यांना आयसं वाटायचं व त्या अतिशय साधे पद्धतीने त्यांची जी काही केस आहे, तक्रार आहे, ते सादर करायच्या. आणि आम्ही त्यांना त्यांच्या लँग्वेज मध्ये, भाषेमध्ये त्यांना प्रश्न विचारायचं आणि न्याय देण्याचं काम केलंय. त्यात बरेचसे महत्वाचे खटले आम्ही निकाली काढलेले आहेत व मी दिलेले न्यायनिवाड्याचं त्यावेळेस राष्ट्रीय आयोगात कौतुक झालं. याचं मला कौतुक वाटलं. आणि हे काम करताना मला माझ्या बरोबर जे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते त्यांचा खूप चांगला सपोर्ट मिळाला. कारण आपण एखादी जजमेंट लिहिणं हे काय असतं, त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळालं. त्यांनी मला स्वातंत्र्य दिलं की मेडिकल नेग्लिजन्सच्या जजमेंट आपण लिहायच्या आणि त्यामुळे जजमेंट लिहिण्याची सवय झाली. आणि मी जजमेंट लिहिली म्हणून सर्वोच्च
नॅशनल कन्झ्युमर कमिशन मध्ये त्याचं कौतुक झालं. तसे ठिकाणी कार्यरत आहे मुंबई विद्यापीठ, जिथे मी प्रोफेसर व हेड विभाग प्रमुख व प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. तिकडे आमचे कुलगुरु डॉक्टर सुहास पेडणेकर, प्र कुलगुरु डॉक्टर रवी कुलकर्णी, ह्या व्यक्ती अशा आहेत ज्या आम्हाला सतत प्रोत्साहन देत असतात. मला मनपूर्वक वाटतं की जसं आम्हाला हे वातावरण मिळालेलं आहे, असंच भारतातील सर्व स्त्रियांना ज्या कामावर त्यांना असंच वातावरण मिळायला पाहिजे, असा पाठिंबा मोठ्या अधिकाऱ्यांकडनं मिळायला पाहिजे. शिक्षण घेतलं त्यात आमच्या कुटुंबाचा सहभागी, वडिलांनी पाठिंबा दिला की तू हवं तेवढं शिक. परंतु आज जेव्हा आपण भारतामध्ये ही स्थिती पाहतोय, तेव्हा सर्व घरांमध्ये अशी स्थिती नाही. आपण जेव्हा लिंग भेद या विषयावर चर्चा करतो, तेव्हा मला आवर्जून सांगावं असं वाटतं की आपण दुसऱ्यांना दोषी न धरता सुरुवात घराकडनं करूया. बऱ्याचशा घरांमध्ये मुलगा व मुलगी यांना भेदभाव आई वडिलांकडनं केला जातो. जेवायला देताना आई विशेष लक्ष मुलाकडे देते, मुलीकडे देत नाही. मुलाला म्हणणार तू दोन चपात्या घे, अजून पोळी घे, तुला भूक आहे. पण मुलीकडे मात्र ती तेवढं आवर्जून पाहिलं जात नाही. तसे शिक्षण देताना मुलगी दुसऱ्या घरी जाणार आहे, काय करणार शिकवून, कशाला द्यायचं तिला उच्च शिक्षण? शेवटी लग्नच करायचं ना. त्यापेक्षा मुलाला उच्च शिक्षण देऊया, कारण तो घरीच राहणार आहे, तो आयुष्यभर. ही जी मानसिकता आहे आजच्या काळात, बरीचशा घरी आपल्याला एकच मुलगा एकच मुलगी आहे तिकडे हा प्रश्न नाही. परंतु पूर्वीच्या काळात 3 मुलं 4 मुलं 5 मुलं एका घरात असायची आणि त्यावेळेस हा तीव्रतेने भेदभाव केला जायचा आणि त्यामुळे एखादं मुलगं शिकून पुढे व्हायचं आणि बाकीचे मात्र त्यांची शिक्षण व्हायची नाही, त्यामुळे प्रगती व्हायची नाही. त्यामुळे कुठचीही प्रगती व्हायची असेल तर स्त्रियांनी शिक्षण घेणं हे अनिवार्य आहे. आणि त्यासाठी राज्य शासनाने सुद्धा वेळोवेळी त्यांना हवी ती मदत केलेली आहे. त्यांचं स्त्रियांना शिक्षण मोफत दिलेलं आहे. गावच्या ठिकाणी एखाद्या मुलीला जर 5 किलोमीटर पेक्षा अधिक दूर तिची शाळा कॉलेज असेल तर तिला सायकल देण्यात यावी असे सोयी केलेल्या आहेत राज्य शासनाने. त्याचा लाभ सर्वांनी घ्यायला पाहिजे. या विषयावर मी जेव्हा जिल्हा पातळीवर जाते चर्चा सत्रांमध्ये भाग घ्यायला, तेव्हा मी आवर्जून विचारलंय आणि मला सरपंच लोकांनी सांगितलं होय आम्ही आमच्या गावातल्या मुलींना सायकल मिळवून दिली आहे. मी हे म्हणत आहे की महिला व बाल विकास विभाग यांची एक वेबसाईट आहे आणि ती आपण घरी बसून पाहू शकता. त्याच्यावर महिला व बाल विकासासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती करून दिलेली आहे. आपण ती जरूर पाहू, त्यामुळे आपल्याला माहिती मिळेल व त्याचा आपण लाभ घ्यावा व इतरांना गरजू व्यक्तींना त्याची माहिती करून द्यावी. अधिकार आज प्राप्त झालेले आहेत, त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय करारांना उल्लेख करारांचा आपल्याला करावाच लागेल. जसे की सीडॉ कन्व्हेन्शन आहे, कन्व्हेन्शन ऑफ एलिमिनेशन ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमन, कन्व्हेन्शन फॉर राईट ऑफ चाइल्ड, इंटरनॅशनल कन्व्हेन्शन फॉर इकॉनॉमिक सोशल अँड कल्चरल राईट, इंटरनॅशनल कन्व्हेन्शन और सिविल एंड पॉलिटिकल राइट्स, यूनिवर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राइट्स, हे जे विविध आंतरराष्ट्रीय करार आहे यांनी महिलांना समानतेची वागणूक देण्यात यावी, महिलांना स्वातंत्र्य मिळावे, त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी असाव्यात इतरांच्या बरोबरीने. जे काही त्यांना उद्दिष्ट साध्य करायचंय त्यासाठी त्यांना मदत द्यायला पाहिजे हे गव्हर्नमेंटचं कर्तव्य आहे असं सांगितलेलं आहे. मला इकडे आवर्जून सांगावं वाटतं की विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान, विशाखा या केसमध्ये युनिव्हर्सल डिक्लरेशन ऑफ ह्युमन राईट्स याचा उल्लेख केलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीने सांगितलंय की यांनी सांगितलंय मानवी अधिकार, स्त्रियांचे मानवी हक्क हे जपायला पाहिजेत. आणि त्या केसबद्दल मी अजून पुढे सांगणार आहे आपल्याला. आता मी इथे एवढंच सांगते की कौतुक आहे आंतरराष्ट्रीय करारांचा उल्लेख सर्वोच्च न्यायालय न्यायनिवाडा देताना आवर्जून करते. देश आहे, कोणत्याही न्यायनिवाडा देताना कशाच्या आधारावर आपण जायचं? सर्वात महत्वाची म्हणजे आपली कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटना. आपल्यासाठी ही ज्ञानेश्वरीच म्हणावी लागेल, कारण आपल्या संपूर्ण विकासासाठी
आवश्यक असलेले अधिकार या आपल्याला मिळालेले आहेत. भारतीय संविधानाने आपल्याला काय दिले, तर आपल्याला सर्व आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व विकास करण्यास सर्वांगीण विकास करण्यासाठी आवश्यक असणारे अधिकार दिलेले आहेत. जसे की कलम 14 भारतीय राज्यघटनेचे कलम 14 राईट टू इक्वॅलिटी, समानतेचा अधिकार, स्त्री पुरुष असा भेदभाव न करता स्त्रियांना समानतेची वागणूक देण्यात यावी. भारतीय राज्यघटनेने हा अधिकार दिलेला आहे. आणि आज सर्वांनी गरज आहे हा विचार करण्याची की खरंच आपण स्त्रियांना समानतेची वागणूक देतो का. स्त्रिया आहेत ज्यांनी विशेष पद भूषवली आहे. आज स्त्रिया एअरफोर्स मध्ये आहेत, नेव्ही मध्ये आहेत, आर्मी मध्ये आहेत, पोलिसांमध्ये आहेत, सर्व ठिकाणी. परंतु ज्या स्त्रिया या पदांवर काम करत नाहीयेत काय त्यांना, किंवा या पदांवर काम करताना त्यांना समानतेची वागणूक मिळते का, हा विचार करण्याचा विषय आहे. आणि ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. स्त्री समानता ही आपल्याला राखायलाच पाहिजे, कारण स्त्री ही प्रेम, बलिदान, अखंड सेवा याचा एक मूर्तिमंत रूप आहे. आणि स्त्रियांविना प्रगती देशाची शक्य आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी असे सांगितले आहे की एखाद्या देशात तुम्ही जाल तेव्हा त्या स्त्रियांची स्थिती पाहून तुम्हाला त्या देशाच्या परिस्थितीची जाणीव होईल. हे किती खरे आहे. तुम्ही जेव्हा इतर देशांशी आपली तुलना कराल तेव्हा आपल्या लक्षात येईल की तिकडे किती महत्वाच्या पदांवर किती महिला आहेत आणि त्या बरोबरीने आहेत, आणि आपल्याकडे महिलांचं स्थान त्या कम्पॅरेटिव्हली कमी आहे का. मला रिझर्व्ह बँकेच्या एका चर्चा सत्राला बोलावलं होतं. मी कंझ्युमर कोर्टला जज असताना आणि जेव्हा मी बोलायला उभी राहिले तेव्हा मी सभागृहात पाहिलं, त्यासाठी सर्व बँकांचे मॅनेजर, रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत काम करणाऱ्या सर्व बँकांचे मॅनेजर उपस्थित होते. आणि मला सांगायला खेद वाटतो, पूर्ण हॉलमध्ये 100 पेक्षा जास्त लोक होती, परंतु स्त्रिया फक्त 2 होत्या. आणि मी त्या अधिकाऱ्यांना हे माझ्या भाषणामध्ये बोलून सांगितलं की पुढच्या वेळेस मी भाषणाला येईल तेव्हा स्त्रियांची संख्या समसमान असायला पाहिजे. बँकिंग क्षेत्रामध्ये स्त्रिया अखंड कार्यरत आहेत, मग त्यातल्या मॅनेजर ह्या पदावर असलेल्या एवढ्या कमी का, किंवा आज इथे उपस्थित आहेत त्या एवढ्या कमी का. आमची मैत्रीण प्रायव्हेट बँकेमध्ये काम करते. आपण समानतेचा हा अधिकार म्हणतो तेव्हा समान वेतन मिळण्याचा सुद्धा अधिकार, समान काम समान वेतन. स्त्री मॅनेजर काम करते तिला पगार कमी दिला जातो प्रायव्हेट बँक मध्ये, आणि पुरुष मॅनेजर तेच काम करतो तेवढाच वेळ काम करतो त्याला जास्त पगार दिला जातो. हा अन्याय आहे. तिला मी मग महत्वाचे दाखले सांगितले आणि सांगितले की तुला जर तुझा अधिकार बजावायचा असेल तर तुला कोर्टात केस करावे आणि तरच तुझ्या अधिकाराची जपणूक होईल. परंतु मला असे या वेळेस सांगावेसे वाटते की स्त्रियांनी कोणत्या न्यायालयाचे दरवाजे ठोठावेत का, त्या तिथपर्यंत जाण्याआधीच आपण त्यांना समानतेची वागणूक दिली तर त्यांना तिकडे जायची आवश्यकता नाही आणि समाजात सुख व शांतता प्रस्थापित होईल. आर्टिकल कलम 15(4) हे विशेष करून सांगते स्त्रियांसाठी, स्त्रियांच्या प्रगतीसाठी विशेष कायदे करण्याचे राज्य सरकारला अधिकार देण्यात आले. कलम 15(3) असे सांगते की स्त्रिया व बालके यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जर काही विशेष कायदे करायचे असेल, नियम करायचे असेल, तर त्यासाठी उपलब्ध असलेल्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास काहीच हरकत नाही. एखाद्या 2 जास्त सुविधा स्त्रियांना दिल्या तर तुम्हाला न्यायालय विचारणार नाही की या सुविधा का दिल्यात, परंतु ज्या मिनिमम आवश्यक सुविधा आहेत त्या तर द्यायलाच पाहिजेत. जेव्हा महिलांसाठी विशेष कायदे करण्याची प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा वाटतो तो डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, प्रोटेक्शन ऑफ वुमन्स डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, कौटुंबिक छळापासून स्त्रियांचे संरक्षण अधिनियम. आपणास माहित आहे की आता बऱ्याचशा कुटुंबांमध्ये क्लेश कलह वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत,
त्याची कारणं अनेक आहेत, परंतु असे असले तरी छळ स्त्रीचाच का होतो ही विचार करण्याची गोष्ट आहे. आणि तो होता कामा नाही ही कुटुंब प्रमुखाची जबाबदारी. जेवढी त्यांची जबाबदारी तेवढीच शेजारच्यांची पण जबाबदारी. माझी एक मैत्रीण मला म्हणाली की तिच्या शेजारच्या घरामध्ये रात्रीचा नवरा एका बाईचा दारू पिऊन येतो आणि तिला मार मार मारतो. ती बाई कळवळून रडत असते. शेजारी बाकीचे दरवाजे बंद करून घेतात, कोणी सुद्धा मध्ये जात नाही. ते म्हणतात हा यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु मित्रांनो, मला असं सांगावं वाटतं मैत्रिणींनो, की कुणाचाही कुणी कुणाचा छळ करत असेल, समाजामध्ये ज्या तुम्ही राहता तिथे तुम्हाला असे वैयक्तिक अधिकार दिलेले नाहीयेत. छळ करण्याचा अधिकार दिलेला नाहीये, संरक्षण करण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि जर आपल्या आजूबाजूला आपण असा हिंसाचार पाहत असाल तर आता भातपणे स्वयंसेवी संस्था आहेत, पोलीस स्टेशन आहेत, राज्य महिला आयोग आहे, आणि या सगळ्यांवर तुम्ही त्यांच्या हेल्पलाईन नंबर आहे जिकडे तुम्ही घरी बसून फक्त तक्रार नोंदवू शकता. आणि माझ्या मैत्रिणीला मी तो सल्ला दिला की तू पोलीस स्टेशनला जवळच्या कळव आणि बघ काय होतं. तिने पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं जेव्हा हा नवरा मारहाण करत होता की तुम्ही प्लीज या, मला माहिती नाही पण एक महिला खूप जोरात रडतीये, तिच्या घरात काय चाललंय, कृपया या आणि तिचा जीव वाचवा. आणि खरोखरच त्वरित पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी तो दरवाजा ठोठावला आणि नवऱ्याने सांगितलं तुमचा काय संबंध, तुम्ही या घराच्या आत येऊ शकत नाही, मी माझ्या बायकोबरोबर हवे ते करू शकतो, मी तिला मारेन काय करेन हे माझे अधिकार आहे, माझा पूर्णपणे तिच्यावर अधिकार आहे. तर सर्व पुरुषांनी हे समजून घ्यावं, स्त्री ही वस्तू नाहीये. लग्न करून ती आपल्या घरी आली याचा अर्थ तिच्यावर तुमचा अधिकार तिची मारहाण करण्यासाठी नाहीये. अधिकार आहे परंतु तिच्या सर्वांगीण विकासाचा अधिकार आहे, तिच्या सुरक्षिततेचा अधिकार आहे, हा अधिकार नाही. आणि त्या नवऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि मग त्याने पोलीस स्टेशनला लिहून दिलं की या परत मी असं या पुढे वर्तन करणार नाही. आणि त्यानंतर त्या नवऱ्याने कधीही त्या स्त्रीला मारहाण केली नाही व त्या घरात शांतता प्रस्थापित झाली. त्या घरात शांतता प्रस्थापित झाली म्हणून सोसायटीमध्ये शांतता प्रस्थापित झाली, कारण यांच्या मारहाणीचा परिणाम शेजारच्या घरातल्या लहान लहान मुलींवर किंवा वयात येणाऱ्या मुलींवर होत होता. की लग्न झाल्यावर असंच होतं का, पुरुषाला हे अधिकार मिळत असतील तर उद्या माझ्या जीवनात येणारा पती हा मला मारणार का, मारहाण करणार का, आणि मग मी शिक्षण कशाला घ्यायचं, मी शिक्षण घेऊन काहीही झालं तर कोणी मला अशी वागणूक देणार, असे अनेक प्रश्न स्त्रियांच्या मनात येतात. जसे शालिनीने उल्लेख केला की रोज आपण पेपर वाचतो आणि पेपरमध्ये आपण एक एक घटनाक्रम वाचतो, महिलांवर होणारे अत्याचार, ऍसिड अटॅक, त्यांना होणारा छळ, विवाहित महिलांचा छळ, हुंडाबळी, ऑनर किलिंग, सन्मानासाठी मुलींना मारलं जातं, गर्भातच मुलींना मारलं जातं, हे सर्व पाहून मुलींच्या मनावर याचा नकारार्थिक परिणाम होताना दिसून येतोय. असे होऊ नये याची समाजाने तुम्ही आम्ही काळजी घ्यायलाच पाहिजे. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्यामध्ये स्वयंसेवी संस्था सुद्धा स्त्रीच्या वतीने तक्रार करू शकते. स्त्रियांना मला आवर्जून सांगावं वाटतं की त्यांच्यावर अत्याचार होत असेल, अन्याय होत असेल, तर त्यांनी मौन व्रत धारण करता कामा नये. त्यांनी त्वरित त्याविरुद्ध आवाज उठवायला पाहिजे व स्वतः जाऊन तक्रार करणे गरजेचं आहे. तुम्हाला नाही करता आली तक्रार तर तुम्ही स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊ शकता किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींची किंवा नातेवाईकांची किंवा तुमच्या शेजाऱ्यांची सुद्धा मदत घेऊ शकता. काही महत्वाचे न्यायनिवाडे या प्रसंगी मला सांगावे असे वाटतात. विशाखा वर्सेस राजस्थान शासन हा न्यायनिवाडा फार महत्वाचा आहे. आज आपला हा कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक कर्मचारी वर्गातल्या स्त्रिया ऐकत आहेत की कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाची व्याख्या सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाने हा न्यायनिवाडा करताना दिली. विशाखा ही स्वयंसेवी संस्था होती आणि राजस्थान मध्ये साथीन नावाची एक स्वयंसेवी संस्था होती. साथीन म्हणून स्त्री होती, अंगणवाडी सेविका ती. त्या ठिकाणी चाइल्ड मॅरेजेस प्रोहिबिशन
म्हणजे बालविवाहाच्या विरुद्ध हे होऊ नयेत म्हणून ती काम करत होती. तिकडच्या लोकांना खूप राग आला की ही काय समजते, इथल्या जी ही कस्टम आहे, ही प्रथा आहे, ते विरुद्ध ही काम करते, तिला धडा शिकवायला. म्हणून एक दिवस ती कामावरून येत असताना तिला गाठून त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आणि तिने ठरवले की मी ह्या अन्याय सहन करणार नाही, परंतु ह्याच्या विरुद्ध आवाज उठवणार. ही केस जेव्हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली तेव्हा विचार करण्याची गोष्ट आहे. आणि मी भारताबाहेर गेले तेव्हाही या आपल्या केसेसचा उल्लेख केलेला आहे आणि तिथे सांगितलंय की सर्वोच्च न्यायालयाने हा खटल्याचा न्यायनिवाडा देताना ते व्यथित झाले आणि त्यांनी विचारले की भारतामध्ये कामावर जाणाऱ्या स्त्रियांची परिस्थिती तरी काय आहे, आम्हाला जाणून घ्यायचंय. आणि त्यांनी विविध महिला आयोग, विविध महिला स्वयंसेवी संस्था, शासनाची विविध विभाग यांना सांगितलं की आम्हाला तुमचं म्हणणं जाणून घ्यायचंय की कामावर जाणाऱ्या स्त्रियांची परिस्थिती काय आहे भारतात. या सर्वांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले आणि त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाची व्याख्या मांडली. त्याच्यामध्ये जे विशेष करून त्यांनी नमूद केलेले आहे की स्त्रीचा लैंगिक छळ म्हणजे प्रत्यक्ष क्रिया नाही, परंतु स्त्रीकडे एकटक बघणे, तिचा पाठलाग करणे, तिला वल्गर मेसेजेस पाठवणे तिच्या मोबाईल मध्ये, काही पोर्नोग्राफीची पिक्चर्स दाखवणे, अश्लील छायाचित्र दाखवणं, अश्लील मेसेज पाठवणं, हे सुद्धा लैंगिक छळाच्या व्याप्तीमध्ये आहे. आणि सर्व कार्यालयांना त्यांनी असे निर्देश दिले की तिकडे त्यांनी त्यांच्या नोटीस बोर्डवर ही व्याख्या जरूर सर्वांना दिसेल अशी ठेवावी व माहिती करून द्यावी की पुरुष कर्मचाऱ्यांना हे माहिती असावं की याला लैंगिक छळ म्हणतात. बऱ्याचशा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना व पुरुष कर्मचाऱ्यांना हे माहीत नसतं की याला लैंगिक छळ म्हणतात व याच्या अंतर्गत माझी नोकरी सुद्धा जाऊ शकते. आता आपल्याकडे त्यासाठी कायदा सुद्धा झालेला आहे आणि या कायद्यान्वये बऱ्याच लोकांना शिक्षा सुद्धा झालेली आहे. कुणाला कामावरून काढण्यात टाकण्यात आले, कुणाची चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे स्त्रियांनी घाबरून न जाता यात सिक्रेसी मेंटेन केली जाते. तर या कायद्याअंतर्गत त्यांनी जरूर ते आपली तक्रार नोंदवायला पाहिजे. मी स्वतः वुमन सेल मध्ये कार्य केलेलं आहे व स्त्रियांचे आम्ही अशा प्रकारचे प्रॉब्लेम सोडवण्यास त्यांची मदत केलेली आहे. हिंदू वारसा हक्क कायद्यामध्ये वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये स्त्रीला आज अधिकार आहे, पूर्वी नव्हता. स्त्री वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागू शकते व मुलाच्या बरोबरीने तिला तो अधिकार मिळालेला आहे. प्रीनटाल डायग्नॉस्टिक ऍक्ट मध्ये भ्रूण हत्या वर्ज्य आहे, म्हणून भ्रूण परीक्षा करण्यावर मनाई केलेली आहे. माननीय पंतप्रधान मोदीजींनी आपल्याला चांगला संदेश दिलेला आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ. त्यांनी जाणलेलं आहे की मुलींना शिक्षण दिलं तर भारताची प्रगती शक्य आहे. त्यांनी किशोरी जनधन योजना सुद्धा यासाठी सुरू केलेली आहे. मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट याच्यामध्ये प्रसूतीपूर्व व प्रसूती नंतरची रजा स्त्रियांसाठी देण्यात आलेली आहे. तसेच आता लहान मुलांच्या संगोपनासाठी 2 वर्ष भर पगारी रजा स्त्रियांसाठी देण्यात आलेली आहे. हा शासनाचा निर्णय आहे आणि या प्रकारे स्त्रियांना ही रजा घेता येते. फॅक्टरी ऍक्ट मध्ये महिलांच्या कामाचे तास निश्चित केलेले आहेत. रात्रीच्या वेळेस महिलांना फॅक्टरीमध्ये किंवा कामावर ठेवण्यास मनाई आहे. निर्भयाची केस आपण विसरू शकत नाही. निर्भया केसने पूर्ण भारतामध्ये आंदोलन झाली होती. निर्भयावर जो बलात्कार झाला होता अतिशय सर्वजण व्यथित झाले आणि त्यावेळेस जस्टिस जे एस वर्मा यांची पीठ मिळली आणि त्यांनी भारतीय दंड विधान संहितेमध्ये बदल सुचवले आणि कडक शिक्षेची तरतूद केली व सर्वप्रथम जुवेनाईल जस्टिस ऍक्ट मध्ये सुधारणा केली. त्याच्यामध्ये या मुलांचे वय जे 18 वर्ष होत ते 18 वर्षावरून 16 वर्ष आणले की आता 16 वर्षाच्या मुलाने जर असा गुन्हा केला तर त्याला त्या अंतर्गत शिक्षा तो शिक्षेस पात्र राहील. एअर इंडिया वर्सेस नरगिस मिर्झा ही जी केस आहे, ही नरगिस मिर्झाची केस फारच महत्वाची आहे. आपल्याला
समान वेतन, समान कायदा आणि स्त्रियांसाठी लिंगभेद या ठिकाणी केला होता एअर इंडियाने, जेव्हा ही नरगिस मिर्झा या होत्या एअर होस्टेस आणि हवाई सुंदरी. तर हवाई सुंदरी त्यांनी चार विशेष गोष्टी नमूद केल्या होत्या. त्यांनी कामावर लागताना त्यांच्या सर्वप्रथम त्या पहिल्या वेळेस जर प्रेग्नंट राहिल्या तर त्यांना त्या तात्काळ त्यांना नोकरीमधनं काढून टाकणार. नोकरीचे वय हवाई सुंदरींसाठी फक्त 35 वर्षापर्यंत त्या काम करू शकतात व त्यांच्या अधिकाऱ्यांवर त्यांना रेकमेंड केलं तर 45 वयापर्यंत त्यांना काम करता येईल असे सांगितलेले होते. आणि त्यांच्या बरोबरीने जे एअर पर्सन होते म्हणजे मुलं जी एअर होस्टेसच्या सारखंच काम करत होती त्यांना मात्र यांच्यापेक्षा जास्त पगार होता. तर नरगिस मिर्झा यांना त्यांनी त्या प्रेग्नंट राहिल्या म्हणून कामावरून काढून टाकले आणि त्यांनी ही केस लढली. सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये आपणास वेळ असेल तर आपण जरूर या केसचं वाचन करा. तर या केसमध्ये खूप सखोल अभ्यास केला व दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकले आणि त्यात त्यांनी सांगितलं कारण तरी काय की स्त्रिया 45 वर्षात 45 वर्षात त्यांना कामावरून काढून टाकणार याचं मनाला पटेल असं एक कारण द्या आणि वकिलांनी जो काही युक्तिवाद केला तो त्यांना रुचला नाही. तसे स्त्रीला प्रेग्नंट होण्यापासून तुम्ही थांबू कसं शकता, तो तिचा नैसर्गिक अधिकार आहे. मुलाला जन्म देणं हा नैसर्गिक अधिकार कोणतीही संस्था कोणताही कायदा करून स्त्रीचा हा नैसर्गिक अधिकार काढू शकत नाही असे त्यांनी कडक ताशेरे ओढले हा न्यायनिवाडा देताना व तिला सर्व्हिस मध्ये परत घेण्यासाठी सांगितले. नीरा माथुर वर्सेस एलआयसी, ह्या केस मध्ये नीरा माथुर यांनी एलआयसी मध्ये अर्ज केला होता कामाला लागण्यासाठी आणि ज्यावेळेस त्यांच्याकडनं त्यांनी अर्ज करताना त्यांची लेखी परीक्षा झाली, तोंडी परीक्षा झाली, त्यात त्या उत्तीर्ण झाल्या व त्यानंतर एक डिक्लरेशन त्यांच्या फॉर्म सुद्धा भरून घेतला आणि एक त्यांची डॉक्टरांनी पण तपासणी केली. त्या डिक्लरेशन फॉर्म मध्ये त्यांना काही माहिती अशी होती ज्यावर त्यांना ते रुचले नाही. तर त्यात त्यांनी विचारलं होतं की तुमचा मासिक पाळी कधी आलेला किंवा प्रेग्नन्सी बद्दल विचारलेलं होतं की काही प्रेग्नन्सी आहे की नाही. तर तिने ती सर्व माहिती भरली, तिला कामावर घेतले आणि कामावर घेतल्यानंतर 3 महिन्याने तिची प्रसूती होती. तिने ती रजा मागितली व त्यांनी मंजूर केली. तिला अपॉइंटमेंट देताना त्यांनी 6 महिने प्रोबेशन पिरियड आहे असा उल्लेख केला आणि त्यानंतर ती जेव्हा तिचं बाळ झालं आणि नंतर ती 3 महिन्याने जेव्हा जॉईन केली सर्व्हिस तेव्हा तिला पत्र देण्यात आलं तुम्हाला कामावर काढून टाकण्यात आलंय. कारण असं दिलं होतं की तुमचं कामकाज योग्यरित्या नाही झालेलं आणि दुसरं डिक्लरेशन फॉर्म मध्ये तिने ती माहिती भरली नव्हती प्रेग्नन्सी आणि हे कारण तिला ते आवडलं नव्हतं. तर त्यावेळेस त्यांनी ते सांगितलं की तुम्ही डिक्लरेशन फॉर्म मध्ये हवी ती माहिती न भरल्याने तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात आले. तिने ती केस केली दाखल कोर्टामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयाने याचा न्यायनिवाडा देताना त्यांच्यावर ताशेरे ओढले की अशा प्रकारच्या अटी तुम्ही ही माहिती गुप्त ठेवण्याचा अधिकार स्त्रीला आहे आणि ज्या प्रकारच्या माहितीने त्या स्त्रीला अवघडल्यासारखं वाटतं, तिला नाही शेअर करावीशी वाटत अशी मागणी एखादं कार्यालय एखाद्या फॉर्म मध्ये डिक्लरेशन मध्ये मागू कसे शकते, हे कायद्याच्या विरुद्ध आहे आणि अशा प्रकारच्या ताबडतोब हे सगळं काढून टाकावे असा प्रकारचे कॉलम त्या डिक्लरेशन फॉर्म मध्ये ठेवण्यात येऊ नये व तिला परत कामावर घेण्यात आले. दुसरी एक महत्वाची केस आहे सीबी मुथम्मा वर्सेस युनियन ऑफ इंडिया. काय झालंय टाइम झाला केस सीबी मुथम्मा वर्सेस युनियन ऑफ इंडिया, ह्या पण इंडियन फॉरेन सर्व्हिस होत्या, आयएफएस झालेल्या होत्या आणि त्यांना सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये कामावर घेताना अशा प्रकारच्या अटी होत्या की ती अविवाहित असणं आवश्यक आहे तरच ती अर्ज करू शकते. ती विवाहित होती परंतु तिने ते जाहीर केलं नाही आणि अविवाहित आहे असे दर्शवून तिने माहेरच्या नावाने अर्ज केला. ती सिलेक्ट झाली आणि नंतर ती प्रेग्नंट झाली म्हणून तिने ती प्रेग्नन्सीची प्रसूती रजेसाठी अर्ज केला. त्यावेळेस त्यांनी तिला कामावरून काढून टाकले की तुम्ही अत्यंत महत्वाची माहिती आमच्यापासून लपवून ठेवली. आणि तिने ही केस जेव्हा केली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्यावर ताशेरे ओढले की लग्न करून
स्वतःचा संसार थाटणे हा प्रत्येक स्त्रीला अधिकार आहे, आणि ही माहिती द्यावी किंवा ही माहिती दिली नाही म्हणून ती फार मोठी चूक केली आहे की तिला कामावरूनच काढून टाकावे, हे चुकीचं आहे. आणि परत तिला सुद्धा प्रसूतीची रजा मागितली आणि त्या वेळेस दिलं, तर तिचा प्रत्येक स्त्रीचा प्रसूती होणं आणि मुलाला जन्म देणं हा नैसर्गिक अधिकार आहे, तो जपायलाच पाहिजे. त्यामुळे तिला परत कामावर घेण्यासाठी त्यांनी निर्देश केले. असे महत्वाचे न्यायनिवाडे बरेच आहेत. परत आपण भेटूच. आहे आर्या आपली हुशार आहे आणि तर परत एकदा या प्रसंगी मला वाटतंय यावर स्वतंत्र व्याख्यान आयोजित करेल, त्यावेळेस आपण डिटेल मध्ये या विषयावर बोलूया. तुम्हा सर्वांना या प्रकारचं ज्ञान देऊन मला स्वतःला समाधान वाटलं. आज आपण ऍटलीस्ट या ठिकाणी सर्वजण जमलेले हे तरी निश्चित करूया की आपल्या घरात आपण मुलगी व मुलगा यांना समान वागणूक देऊ व त्यांना त्यांच्या सर्वपरी विकासासाठी मुलीला प्रोत्साहन देऊ आणि तिच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी मुलीसाठी आई वडील म्हणून आपण करू. हीच माझी इच्छा आहे. सर्वांची मी आभारी आहे मला इकडे बोलवलं त्याबद्दल. धन्यवाद.